कोविड रुबेला लसीकरणामुळे जिल्ह्यात 7 मुलांना सिरियस रिएक्शन, मुलांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. कोविड रुबेला लस दिल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील 7 शालेय विद्यार्थ्यांना सिरियस रिएक्शन आल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या दवाखान्यात भरती करण्यात आले असून 5 मुलींना सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मोठा गाजावाजा करून शासनाने कोविड रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ काल मंगळवारी संपूर्ण राज्यभर करण्यात आला. बुलढाणा येथे जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे, जिल्हा परिषद अध्यक्ष तायडे यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यात कोविड रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. मात्र लस दिल्यावर विराट अरुण जवजा या विद्यार्थ्याला या लसीचे सिरियस रिएक्शन आले तेव्हा त्याला तात्काळ खाजगी हॉस्पिटल बुलढाणा येथे भरती करण्यात आले. आता उपचारानंतर त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर बुलढाणा जिल्ह्यातील मातर, मड, अंचरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 7 विद्यार्थिनींना सुद्धा रिएक्शन आल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. जिल्ह्यात 7,07,000 पालकांना लस देणार असून 3 सत्रांमध्ये ही मोहीम चालणार आहे. कोविडला रुबेला लसीकरणामुळे मुलांना खाज येणे, मळमळ होणे, अंगावर पुरळ उठणे, उलट्या होणे, थंडी लागणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे पालकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या शाळेत चक्रधर स्वामी विद्यालयामध्ये आज कोविड रुबेलाचं लसीकरण करण्यात आलं. त्यामध्ये 5वी, 9वी आणि 10वी अशा 4 मुलींना त्याची ॲलर्जी आलेली आहे आणि ॲलर्जी आल्यानंतर त्यांना 1 शॉट या गाडीने सरकारी दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एका मुलालाही ॲलर्जी आलेली आहे. तिचा फोन आला होता आणि ती आता निघाली मडवरून ॲटो करून येणार आहे तिथे. आल्यानंतर मग इथं उपचार होईल. चक्रधर स्वामी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या उपक्रमाप्रमाणे गोवर लसीचं लसीकरण करण्यात आलं होतं. शाळेमध्ये 149 विद्यार्थी हजर होते. 199 पट संख्या होती. त्यातील 3-4 मुलींना लसीकरणाची रिएक्शन आली. रिएक्शन आल्याकारणानं त्यांना त्यांच्याच ॲम्ब्युलेशन शासनाच्या ॲम्ब्युलेशनमध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. एक मुलगी थोडं सिरियस होती परंतु आता काही अडचण नाही. तिघा 3-4 मुलींवर इथे उपचार सुरू आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये. अत्यंत म्हणजे कोणत्याही प्रकारची काळजी करण्यासाठी